आपल्याला माहिती आहे कल्याणमध्ये पोलिसांसमोरच गोळीबार झालेला होता. पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडलेला होता आणि याच गोळीबाराप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यासह तिघांना अटक करण्यात आलेली आहे. आज त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. पोलीस स्टेशनमध्येच आमदार गायकवाड यांनी गोळीबार केलेला होता. नेता गायकवाडांसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे. काल रात्रीच्या सुमारास हा सगळा पोलीस स्टेशनमध्ये प्रकार घडलेला होता आणि आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आलेला होता. पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोरच हा गोळीबार झालेला होता आणि शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या वर हा गोळीबार झालाय, ज्याच्यात तो माजी नगरसेवक आणि त्यांच्यासोबतची आणखी एक व्यक्ती असे दोघं जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातल्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र यात गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार. कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार आहेत गणपत गायकवाड आणि त्यांनी जी 24 तासशी बोलताना गोळी झाडल्याची कबुलीही दिलेली आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून घेऊया. चंद्रशेखर, मगाशी तुम्ही माहिती दिली होतीच गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आल्याची, आज त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. गायकवाडांसह आणखी दोघं कोण आहेत ज्यांना ताब्यात घेण्यात आलंय, अटक करण्यात आली? जे दोन जण आहेत ते सहकारी होते गणपत गायकवाड यांच्या सोबत आले होते. या दोघांनाही अटक करण्यात आली कारण की दुसरी जी फायरिंग आली की त्यांनी दोघांनीही फायरिंग केली. एक गणपत गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी दोघांनीही फायरिंग केली, त्यामुळे या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. प्लस त्यांचे एक साथीदार होते, अशा 3 लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आज या 3 कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आणि जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सीसीटीव्ही फुटेज जेव्हा तपासण्यात आले तेव्हा महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघंही खुर्चीवर बसले होते, मात्र त्या बसलेले असताना गणपत गायकवाड यांनी फायरिंग केली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं समोर आलेलं आहे. श्रुती, नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ. सुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. तर भाजपचे आमदार आहेत गणपत गायकवाड, त्यांना पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.